ते मतदानचे तुतारे लोक करते ते, आता उमेदवाराचं काय कार्य नाही, ती पवारसाहेबाकडे बघून मतदान करणार आहेत लोक, त्यातली 20% लोक. जो कार्यकर्ता कार्यशील असेल त्याच्याकडं कळ आहे जनतेचा, कारण सगळे चोरच भाजपमध्ये गेलेत ना, भ्रष्टाचार केलेले सगळे नेते भाजपमध्ये गेलेत. काही लोकांच्या मनातलं काय सांगू शकत नाही, पण जनता एकगड आणि पोटारी एकगड झाले. एका बाजूला तुतारे, एका बाजूला कमळ आहे, कमळच फुलणार आहे, कमळ फुलणार, अंदाज काय नाही. भीती वाटते काय कोणाची? हो, तुमची भीती आहे. आमदारकीच्या वेळेस त्यांचं ऐकू की आपण, बर, खासदारकीच्या वेळेस नाही. काय म्हणत आहे आता, कमळ फुलवायचं की तुतारी वाजवायची? आम्ही मोदी सरकारी मस आहे. बर, काय आमच्या मते जी जनतेची सेवा करते त्याच्याकडेच. का बरं, पवार साहेबांकडे काय काकल आहे एवढा? हाय लोकांचा कर राव कशामुळे लोक असं वाटतंय तू तरी म्हातारपणी एक भर देवा मत. नाही बघा, जिथं काम करेल तिथं ठोकणे. बर, हाय नाही, कोणाचा प्रवाह नकोन, कोणाचा पक्ष नकोन, काय नको. धैर्यशे भाई काय केले, विजय शुगरला सगळ्याच्या बुडिवले सगळ्यांना, त्याच्यामुळे त्याचं काय नाही. आता महाराष्ट्रात लोकसभेच्या आता चर्चा होऊ लागलेल्या आहेत आणि त्या चर्चामध्ये सर्वात जास्त चर्चा जी आहे ती माढा लोकसभा मतदारसंघातील. कारण याचं असं आहे की माढा लोकसभा मतदारसंघात आता मोहिते पाटील घराण्यांनी आव्हान दिलेलं आहे, ते आव्हान आहे ते रणजितसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधातलं. म्हणजेच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा एक थेट संघर्ष आहे. आपण सध्या आलेलो आहे ते पुणे सोलापूर हायवेवरील एक महत्त्वाच्या ठिकाणी टेंभुर्णे या गावी. टेंभुर्णे गावातल्या लोकांच्या मनात काय सध्या चालू आहे ते आपण शोधण्याचा प्रयत्न करू. आणि आपण सध्या बघतो आहे हे एक पेठ आहे, छोटीशी पेठ आहे, जी पेठ एक बाजार भरतो त्या बाजारच्या ठिकाणी जाणार ही पेठ आहे. बरोबर, काय तुमचं काय कुठलं गाव आहे तुमचं? टेंभुर्णे. टेंभुर्णेच आहे प्रॉपर. बघताय आता लोकसभा आलेली आहे, एका बाजूला कमळ आहे, एका बाजूला तुतारी आहे, लोकांचा कल कुठं आहे ह्या भागातल्या लोकांचा? ह्या भागातल्या लोकांचा तुतारीवर आहे. का बरं तुतारीवर? का आता खासदार तर कमळाचे आहेत पण त्यांनी काय कधी कामच केलेलं नाही, इकडं फिरकलं नाही. एकंदरीत काय चित्र होईल बरं? तुतारीशिवाय दुसरं काय होणार? आणि आमदार तुमच्या जे तुमच्या आमदार आहेत ते आता महायुतीच्या बाजूने आहेत, मग तुतारी कशी काय चालेल तालुक्यात? ते ही करणार नाहीत, त्यांच्याकडं काय एवढं ही नाही, तुतारीवर जास्त लक्ष. तुतारीवर जास्त भर आहे. काय तुमचं कुठलं गाव आहे? शेवरे. बर, काय काय तुमच्या काय मनात चालू आहे आता सध्या? आमच्या मनात काय, आमचे नेते आमदार बबन दादाजी सांगतील ते आम्ही करणार. बर, बबन दादा तर महायुतीकडे आहेत. आहेत की मग, आता ते चालू आमदाराला मतदान करायला सांगा. हा मग ते सांगते, त्यांनाच करणार ना आम्ही. बर, सांगते. त्यांचा विकास आहे त्यांचा तालुक्यात. काय विकास केलाय? काय काय विकास केलाय? या इथे एक दोन मिनिटं या की. काय विकास विकास केलाय का खासदारांनी? विकास केलाय खासदाराने? काहीच केला नाही विकास. बघा, हे दोघं एकत्र बाजाराला आलेले बरं का, हे दोघं एकत्र बाजाराला आलेले आहेत. दोघांच्या मतामध्ये किंवा विचारामध्ये आमदार किती टायमाला आमचा आमदार आम्ही धरणार. बर, आमदार किती टायमिंगला आमदार? मतदानचे तुतारी लोक करते ते, आता उमेदवाराचं काय कार्य नाही, ती पवारसाहेबाकडे बघून मतदान करणार आहेत लोक, त्यातली 20% लोक. आणि बाकीची जी आहे ती इकडे ती बबन दादा जे सांगतील त्यालाच करणार आहेत. बबन दादा सांगतील ते करणार. तुमचं कुठलं गाव? गाव कुठलं? आकुंबे. बर, काय लोकसभा आली आता? बर, जनतेचा कौल कुणाच्या बाजूने? कमळ. जो कार्यकर्ता कार्यशील असेल त्याच्याकडं कल आहे जनतेचा. कार्यशील कोण वाटते दोघं? कार्यशील आता सांगायचं म्हणजे जे का आतापर्यंत नेतो होता, काही लोकांनी त्यांना पाहिलं सुद्धा नाही सुरू आता सध्या. आणि कोण आहे खासदार आणि कोण काय आहे हे कोणालाच माहीत नाही. नाव माहिती आहे का तुम्हाला? निंबाळकर असं ऐकलंय. बघा, म्हणजे ह्याच्यावर लक्षात घ्या, खरं तर लोकांचा रोष आहे. या बाजूला या ना, या बाजूला या, थोडं सूर्यप्रकाश आहे या बाजूला या. तुमचं कुठलं गाव आहे? शिराळ. शिराळ. काय शिराळकरांचं काय म्हणत आहे? तुतारीच येणार. बर, कसं काय? कारण सगळे चोरच भाजपमध्ये गेलेत ना आता. बर, भ्रष्टाचार केलेले सगळे नेते भाजपमध्ये गेलेत. त्यामुळं भाजपवर जरा लोकांचा म्हणजे. तुमच्या आमदार माहितीवर आहेत की? हा, तुमच्या आमदार माहितीवर आहेत. असले तरी म्हणजे आता म्हणजे भ्रष्टाचारी जेवढे नेते आहेत ते सगळे भाजपमध्ये गेलेत ना आता, त्याच्यामुळे जनता नाराज. हा, ही शेतकरी जे आहेत आता आपल्या इथं जास्त शेती चालते, शेतकरी खुश आहे का भाजप सरकार? शेतकरी म्हणजे कसं आहे, शेतकरी खुश जरी असला तर
आता जेवढे भ्रष्टाचारी नेते होते तेवढे सगळे भाजपमध्ये गेलेत ना. बर, नेते भ्रष्टाचारी नेते भाजपमध्ये गेलेत असं म्हणणं काय आहे का? मतदानाचं आलं का? पहिलंच आहे का मतदान? पहिल्यांदाच आहे. काय पहिलं मतदान कोणाला करायचं? या इकडं असं या. पहिलं मतदान कोणाला करायचं? चला शरद पवार साहेबांना करायचं. का शरद पवार साहेबांना? ती शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेणारे केंद्रीय नेते आहेत. वडील काय करतात तुम्ही? शेती. बघा, हे शेतकऱ्याचा मुलगा आहे, पहिलं मतदान आहे यांचं, आणि पहिलं मतदान हे ते शरद पवारांच्या विचाराला करणार आहेत. बरोबर. हा, काय गावात? गाव कुठलं तुमचं? पालवण. पालवण कुठं आहे ते? पिंपळनेर पाशी 5 किलोमीटर आतमध्ये. पिंपळनेर म्हणजे तिथं मग तुमच्या आमदारांचंच गाव जवळ? आमदार आहेत की आमदार काय हे भाजप कोण गेलेत मग? आमदार आमदारांच्या मनावर काय आहे? पण ती म्हणतील की आता तुम्हाला काय नाही अडचण कमळला, काही अडचण नाही. काही अडचण नाही. तुमचं कुठलं गाव? अकोले. अकोले. काय अकोलेकरांच्या मनात आता लोकसभा आली की? तुतारी. बर, का बरं? ओनली शरद पवार. शरद पवार साहेब. का बरं एवढा कल ह्या भागात शरद पवार साहेबांचा? शेतकऱ्याचे नेते आहेत ते. शेतकऱ्याच्या व्यथा सगळ्या जाणून घेणार माणूस आहे. हे भाजप नेते बोल बच्चन आहेत. बोल बच्चन शिवाय काय करत नाहीत. मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या, जनतेला काय द्यायचं नाही. लोकसभेत कोण निवडून येणार आहे तुमच्या भागात? मोहिते पाटील. पण आता सगळं 4-5 आमदार तरी माहितीची जाईल. असू द्या, मोहिते पाटील तुतारी वाजणार. तुतारी वाजणार. त्याला तुतारी वाजणार लोकांचं म्हणणं. या या इकडे या 2 मिनिटं. अहो या, तुमच्यासाठी थांबलो राव. काय कुठलं गाव आहे तुमचं? आडेगाव. आडेवले. वडवली. वडवली. काय लोकांचं काय म्हणणं? लोकांचा कल ह्याच्याकडेच आहे, तुतारीकडेच आहे. राष्ट्रवादी आज शरदचंद्र पवार साहेबांची. बर, का असू शकतोय? या की बाबा इथे शेतकऱ्यांची जरा जाण आहे. शेतकऱ्याचा जपणारा नेता आहे पवार साहेब. त्यांची GST ही धोरणं, पेट्रोल डिझेल गॅस काय रेट किती वाढवले भाजप सरकारने, त्यामुळं सध्या कल सगळा लोकांचा राष्ट्रवादी पक्षाकडेच आहे. आज स्थानिक आमदारांचं लोक ऐकतील का? बरं, थेट प्रश्न आहे. चला, काय लोकांच्या मनातलं काय सांगू शकत नाही, पण जनता इगड आणि पोटारी इकड झाले ते आता सध्याला. मी यापूर्वी कुर्डवाडीचं केलं बरं का कव्हरेज, मी यापूर्वी मला वाटतं माड्याचं केलं. हेच लोकांच्या मनात होतं की जनता एका बाजूला आहे आणि नेते मंडळी एका बाजूला आहे. बरोबर आहे का? काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर आहे का बोलते? हा, राष्ट्रवादीचा बाल्य केलं आहे आणि राष्ट्रवादीचा मोहिते पाटला गड येणार. मोहिते पाटील. मोहिते पाटील. बरं बाबा, आता बाबांनी भरपूर घेतलं. बाबा काय काय घेतलं? बाबा भाजी बिजी आणली. भाजी घेतली का? हा. बर बर बर. काय गाव कुठलं? टिंबुर्णीच. टिंबुर्णीच आहे. काय टिंबुर्णीकरांच्या मनात चाललं होतं? लोकसभेत एका बाजूला तुतर आहे, एका बाजूला कमळ आहे. कमळच फुलणार आहे. कमळ फुलणार तर कुणाचं आहे कमळ? कमळ मोदीच. बर, आता मोहिते पाटील पण आहेत ना इकडे? आहेत. तरी काय करायचं? बर, म्हणजे ह्या बाजूला कमळाकडे मतदान होईल भरपूर. हो, होणार की? कमळाकडे मतदान होईल. तुमचं काय म्हणणं आहे? असं काही म्हणून काय काय अंदाज काय आहे? अंदाज काही नाही. अंदाज काय नाही. भीती वाटते काय कोणाची? हो, तुमची भीती आहे. चला असू दे. या या. कुठलं गाव? गाव कुठलं? कितलं जाईल? एका बाजूला तुतर आहे आता तुमच्या लोकसभेला, एका बाजूला कमळ आहे. लोकांच्या लोकांच्या काय म्हणत आहे? तुतारी. तुतारी शरद पवार. लय हळू बोलताय तुतारी. बिंदास बोला ना काहीतरी. कुठलंही चिन्ह सांगा, बिंदास सांगा. तुतारी. तुतारी. चला, लोक हळूच सांगतात तुतारी म्हणून. हो, या इकडं. या या. हो या. हा, असू दे की. या घेते. या घे. बाजार झाला का? कुठलं गाव? दहिवली. दहिवली. काय आता बघताय तुम्ही? एका बाजूला तुतारी आहे, एका बाजूला कमळ आहे. कमळाने काय हो पाक महाराष्ट्राचं वाटोळं केलं. देवराज फडणवीसनी जे पक्ष पुढे केले त्याच्यामुळं लोक नाराज आहेत. त्यामुळं तुतारी चालणार. तुतारी चालणार. हो, मोहिते पाटलाचं काम आहे. आणि ऐका ना, काय होतंय माहितीये का? आता ही अडचण अशी आहे तुमच्या भागातल्या लोकांची की स्थानिक जे आमदार आहे ती माहितीच्या बाजूने. आमदारकीच्या वेळेस त्यांचं ऐकू की आपण? बर, खासदारकीच्या वेळेस ना. ते सांगतील ना तुम्हाला बाबा मतदान करा, असं करा, या बाजूला करा? नाही नाही, आम्हाला अधिकार आहे, आम्ही करणार ना. बर. हो, एकंदरीत काय होईल सगळे आहे? तुतारी 100%. 4-5 मला वाटते काहीतरी माहितीचे तुमच्या लोकसभा आमदार आहेत, माहितीचे आहेत, त्याचा फरक नाही पडणार. नाही नाही पडणार. नाही. चला असू द्या. चल, काय काय घेतलंय? बटाटा. हा, बटाटा मिरची. बटाटा मिरची घेतली. अद्रक. बर, कुठलं गाव आहे? विनेगाव. विनेगाव.
विणेगावकरांच्या काय म्हणत आहे आता, कमळ फुलवायचंय की तुतारी वाजवायची? आम्ही मोदी सरकारी मस आहेत. बर, आम्ही वरच्या काय आदेश ते आदेश आम्ही पाळणार आहे. कुणाचा आदेश पाळायचा? मोदी सरकार. बर, चला असू द्या, मोदी सरकारचा आदेश पाळायचा म्हणतात. कुठलं गाव आहे तुमचं? नगोरली मोरे वस्ती. मोरे वस्ती. आता तुम्ही बघताय लोकसभा आली, एका बाजूला धैर्यशील बाई आहेत, एका बाजूला रणजित नाईक निंबाळकर आहेत. काय लोकांचे कल कुणाकडे? काय आमच्या मते जी जनतेची सेवा करतोय त्याच्याकडेच कल आहे. कोण करतोय जनतेची सेवा? काय आता समजा समोर दिसतय तीच कल आहे. समोर दिसतय? हा, समोर दिसतय. जनतेला बी काय, शेतकऱ्याला बी कळतय, काय जनतेला बी कळतय, गोरगरीबाला बी कळतय. शेतकरी या भाजप सरकारवर खुश आहे का? खुशीच आहे की सध्या तर. बर, गोरगरीब चुली पेटल्या, काय अन्नधान्य पुरवठा काय होतोय, गॅस मिळलं काय लोकांना. बर बर बर, सर्वसामान्य सेवा करणाऱ्याला नेता म्हणतो. सर्वसामान्य. तुमचं काय मत? भाजप शिवाय दुसरं काय नाही. बरं, भाजप. चला, काय मतदान, कितवं मतदान आहे लोकसभेला तुमचं? माझं 34 चालू आहे. बर, काय आता काय कोणाकडे कल आहे जास्त तुमच्या भागात? निंबाळकर. बर, भाजप? भाजप. बर, काय बरं भाजप असं कल काय जास्त? सर्वसामान्याची जनतेची काम. आज 6-12 हजार येते. काय एकंदरीत काय होईल? भारतीय जनता पार्टी निवडून येईल. चला, भारतीय जनता पार्टी निवडून येईल असं सांगतो. कुठलं गाव? मिठकलवाडी. बर, किती लांब आहे? 10 किलोमीटर. लोकसभा आली, आता काय चालू आहे तुमच्या गावातल्या लोकांचं? आम्हाला काय नाही, आम्ही कामात असतो, बिझी नाही. तरी पण काहीतरी चर्चा असली, कट्ट्यावर बसता तुम्ही? कुठं बसत नाही. दहशत आहे? कोणाचीच नाही. नाही काय? नाही. काय एकंदरीत काय होईल? कमळ फुलेल का, तुतारी वाजेल, काय काहीतरी? तुतारी वाजेल. तुतारी? तुतारी वाजेल. बर, का कस काय बरं तुतारी वाजेल? हाय, मार्केट त्यांचंच सध्या चालू. लोकांचा कल आहे तिकडे? कळले. चला, लोकांचा कल तुतारीकडे आहे असं. या इकडं, या दोघं निवांत बसलेत खात, आपण इकडेच विचारू. काय बेळ खाताय? अरे वा वा. बर, बेळ खायला दिली मला, थँक्यू. कुठलं गाव? इंदापूर. इंदापूर. बर, आता इंदापूर म्हणल्यावर तुमच्याकडे सुप्रियाताई आणि सुनेत्राताई. सुनेत्राताई. काय तुमच्या मनात काय, तुमच्या भागात काय चालू आहे? आमच्या भागात काय, आता शरद पवारचं आहे, तीच पुढे चालणार. पण आमदार नाहीत ना तुमचे? तुमच्या माझी माझी आमदार नाहीत ना तुमच्या बरोबर? नसू दे, पण ती सुप्रियाताई येणार म्हणजे येणार असेल. बर, ती फिक्स सीट आहे. कसं आहे, शेवट पोरगा जरी आपण सोडून गेला तर पोरगी आहे ना, महत्वाचं हे आहे. बरोबर. लांब आला तुम्ही बाजारला? बाजारला आलो, जरा काम होतं जरा विकायला. बर बर. काही तुमचं काय म्हणणं आहे? सुप्रियाताई का सुनीत्राताई? आता काय सांगाव, कोणीतरी शेवटी निवडून येणारच की. नंदन भाऊजी, पण काय लोकांच्या मनात काय, तुमच्या भागात लोक काय म्हणतात, कोणाला मतदान करायचं म्हणतात? सुप्रियाताई म्हणतात म्हणून तर नाही ना. चला, तुम्ही एकत्र आलेले दिसतंय. नाही घेतले, घेतले घेतलं मी. अहो चालू आहे, मी घेतले. बर, चला. हा बाबा, अवले अब्दा चालली तुमची? केवढी पिशवी भरून घेतली? लागते काय आलं तेवढी. किती जण आहेत घरात? घरात 10-15 जण आहेत. कुठलं गाव आहे? आलेगाव. आलेगाव. आता तुम्ही बघताय, हे आले की आता लोकसभेचं इलेक्शन आलं, एका बाजूला धैर्यशील बाई आहेत, एका बाजूला रणजित दादा आहेत, ते नाईक निंबाळकर बलटनवाले. बर, कुणाकडे लोकांचा कल आहे तुमच्या गावात? तिथलं मोहित्याचा सांगेन कुणाचा आहे. बर, मग काय. पण आता खासदार तर ते होते की तिकडे नाईक निंबाळकर होतं की मला, पण आता काय. बर, तुमच्या गावात काय दिलं का त्यांनी? काय माहित नाही आपल्याला, मी जरा परगावला असतो. आहे असू द्या, या इकडे इकडे या. चला पुढे या, पुढं 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 जाऊ आपण थोडस. कुठलं गाव आहे? बाजार. कुठलं गाव आहे तुमचं? टेंबुर्णी. प्रॉपर इथलंच आहे. काय टेंबुर्णी करण्याच्या मनात काय चालू आहे? एका बाजूला धैर्यशील बाई आहेत, एका बाजूला रणजित दादा आहेत, तिथे नाईक निंबाळकर. कल कुणाच्या बाजूने? इथल्या बाजू लोकांच्या. कुणाच्या बाजूला आहे? इथं काय कल हाय जय देजा मार्गानं. तरी पण काय तुमचं नका सांगू, जनतेत काय चर्चा चालू आहे? चर्चा चालू आहे भाजप. भाजप. काय काय घेतलं? बाजार केला आठवडा बाजार. काय बर झाला का बाजार? झाला. आता ही लोकसभेचा पण बाजार चालू झाला की? चालू. आता काय आमच्या भागात चालू आहे? तुतारीच. तुतारी? तुतारीच. बर, का बरं तुतारी? का आता आम्ही सगळी दादाजी माणसं आहे, परंतु आता काय खासदार साहेबांनी काय कामच केलं नाही. कुठलं गाव आहे तुमचं? नगोरली. बर,
अजून खासदार साहेब आमच्या गावापर्यंत पोहोचला नाही कुठला गाव निधी आला असेल काय नाही गावात एक रुपया निधी आला नाही काय सुद्धा आला किती लोकसंख्या गावाची आमच्या गावाची लोकसंख्या 1400 बर किती मतदान होईल मतदान तो तरी लोला 80% 20% होईल कमळाला बर एकंदरीत भाजपाच्या कामकाज आहे जी चालू आहे आता शेतकरी वर्ग खुश आहे का नाही नाही भाजपावर कसलाच खुश नाही का बरं सध्या वातावरण सगळं पवार साहेबाचं आहे पवारमय वातावरण आहे सगळं का बरं पवारमय वातावरण झालंय कारण भाजपाचं काय 10 वर्षात का कुठलं काम दिसलेलंच नाही तरुणांना बी कुठलं नाही ज्येष्ठांच्या बाबतीत बी कुठला विकास केलेला नाही कुठल्या गोष्टीनं प्रगतीच केलेली नाही एकंदरीत काय होईल या लोकसभा नाही मोहिते पाटील लिहिली नाही त्याला महायुतीचे 5 आमदार आहेत प्रस्थापित आहेत आता ते नाही तरी पण कसं काय होणार मस आहेत ते पण जनता त्यांच्या बाजूला जनता एका बाजूला हे खरं तर आहे ना ही वाक्य मला बाहेर काढायचं होतं म्हणून हे या इकडं तुम्ही तर लेबल लावून फिरता या 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 अव या इकडे या 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 आतावर इच्छा घेतो कुठलं गाव ते बोरणे काय मनात चालू आहे आता काय नाही काय कसं नाही एका बाजूला कमळ चालू आहे एका बाजूला तू तरी एक झाली नायक निंबाळकरची पॉवर कमी आली कमी आली आली कशामुळे कमी आली काय कारण असतं तारी तर कशामुळे कमी आली शरद पवार साहेबामुळे शरद पवार साहेब का बरं शेतकरी खुश नाहीत का भाजप सरकारवर नाही नाही का बरं दुष्काळने दिला 3-13-9-18 बर मिळायला 5 बर आणि सगळ्या अडचणी शेतकऱ्याला अडचणी आहेत सगळ्याला बर 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 असं चला ह्या बाजूला हो या की इकडं तुमचा लेबल बघून मी थांबलो राव असं काय करता ही लेबल दाखवा ही लेबल दाखवा ही लेबल झूम करा जरा तुम्ही बाजार न्यायला आलाय बरोबर लेबल घालून कसं काय बाजार म्हणायला बर बर काय मनात चालू आहे तिथल्या लोकांचे आता तुम्ही तर लेबल लावले मला तुमचं मत कळतंय पण लोकांचा कोड का आहे यामध्ये करमाळा तालुक्यातील आता नेते इकडे आणि जनता इकडे आहे बर त्याच्यामुळं कमळाच्या विरोधात मतदान करायचे तिथल्या सर्वसामान्य लोकांची मानसिकता तयार झालेली आहे तयार झाली कमळाच्या विरोधात मतदान करायचं कमळाच्या विरोधात मतदान तयार करायचं बर बर शेतकरी वर्ग नाराज आहे एकंदरीत आम्हाला चर्चेतून समजते खरं आहे चला असू द्या हो गाव कुठलं अव या इथं नाही नाही या इकडं चला मी पुढे जातो काय घेतलं हा बर गाव कुठलं टिंबोर्णी बघताय आता लोकसभा आली आली मतदानाचा अधिकार आला असेल तुम्हाला किती मतदान आहे लोकसभेला तुमचं लोकसभेला दुसरा आता दुसरं दुसरं मत आता कुणाच्या पार्ट्यात जाणार आणि मत मानण्यापेक्षा तुमचा वोट कुणाकडे जास्त तुतारी तुतारी का बरं तुतारी विकास आहे तुतारी बर कमळांनी विकास केला नाही काय केले कमळांचा शेतकरी वर्ग खुश आहे का कमळा नाही खुश नाही कारण काय असू शकते त्याला हा कारण काय असू शकतं काय महागाई वाढली सगळी महागाई वाढली सगळी बर एकंदरीत काय होईल सगळं लोकसभा मतदारसंघाचा विचार केला कुणाचा पार्टी जड कोण विजय होऊ शकतो अंदाज काय तुतारी वाजेल की तुतारी वाजेल बर चला तुतारी वाजेल धन्यवाद त्या बाजूला आहे ना आपण आणखी आज जाऊ थोडी गर्दी वाढलेली आहे ओ बाबा काय घेत आहे हा तंबाखू तंबाखू चांगली नसती राव मग असू दे जाऊ द्या नाद असतो होय बर कुठलं गाव आहे टेंभुर्णी टेंभुर्णीच आहे का आता लोकसभा आली हो एका बाजूला धैर्यशील मोहिते पाटील आहे दुसऱ्या बाजूला नाईक निंबाळकर आहे तिकडं लोकांचा कल कुणाच्या बाजूला चाललाय का आता जे जे त्याच्या मनाचा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं कुणाचा पार्टी जड आहे आता पार्टी काय आता धैर्यशील पाटलाच होणार धैर्यशील पाटलांच पार्ट जड बाबा कुठलं गाव तुमचं गाव गाव फक्त विचारतो नक्की गाव आय काय खरंच येत नाही गाव या इथं या इथं इथं या इथं आहो इथं या नाही नाही असं नाही प्रत्येकाच्या मनाने बाबा गाव कुठलं सांगी घेतलं जाय काय बाजार नाही घेतला तुम्ही तंबाखू नाही आला बर बर काय बघताय तुम्ही आता लोकसभा आली की लोकसभा आली आता धैर्यशील मोहिते पाटील एका बाजूला रणजित सिंग मोहिते पाटील ओळखी आहे ओळखी पण आता कोणाच्या बाजूने कल जास्त आहे काय ठरवलं नाही ठरवलं नाही बरं या तुमचा बाजार तुम्ही लय घेतला मी तुम्हाला विचारणार मी तुतारीलाच करणार तुतारीलाच काय खासदार तुमच्या विकास केला एवढा नाही म्हाताऱ्याला मारता काय बर का बरं पवार साहेबांकडे काय का कल एवढा हाय लोकांचा कल राव कशामुळे
लोक कसं वाटतंय तू तरी म्हातार पण एक बार देवा मत. टेंभुर्णीची किती लोकसंख्या किती आहे शहराची? आम्ही बाजार खेडेगावची माणसं. आम्ही टेंभुर्णीची किती अंदाज? तरी टेंभुर्णी 14-15 हजार असेल की. टेंभुर्णीचा माणूस. तुमच्या गावात, तुमचं गाव कुठलं म्हणलं? माळेगाव. किती लोकसंख्या? 1400-1500 आमच्या गावात. 1500 साधारण 1500. काय होईल रेशिओ काय होईल तिथं? तुतारीवर चाललंय लोकांचं भर. लोकांचं तिथं जाय जास्त. बर, हो या इकडं या, पुढं या, पुढं या, पुढं पुढं बर. गावाचं नाव तर सांगा की कॅमेरा चालू. गावाचं तर नाव सांगताल का नाही? नगरली. बर, किती लोकसंख्या? 1200. 1200 लोकसंख्या. काय होईल लोकांचा कल कुठं आहे तिकडं? निम होईल. निम होईल. काय नाही सांगणार म्हणले पण सांगितलं का नाही? काय म्हणतात? चला चला या पुढं. ओ बाबा थांबा गिरा. अहो का टेन्शन मध्ये आहे? नाही ना. नमस्ते म्हणले. काय घेत आहे? किरसून घेत आहे? लक्ष्मी घेत आहे. बघा इकडे कॅमेरा, एक मिनिट बोलायचं आहे तुमच्या बरोबर. कुठलं गाव आहे? सापडणे. हा सापडणे. सापडणे. किती लोकसंख्या? लोकसंख्या किती? काय नाही आठवत. काय गावात काय लोकांचं काय चर्चा चालू आहे? कमळ फुलवायचं का तुतारी वाजवायची? रणजित दादा का तिकडे धैर्यशील भैया? लोकांचं काय मत आहे? काय मला माहिती नाही. लय वेळ खाल्ला पण काय सांगितलं नाही. चला असू दे. झाला का हो बाजार? झाला. कुठलं गाव? गाव कुठलं? टेंभुर्णी. टेंभुर्णी. काय चाललंय टेंभुर्णीकरांच्या मनामध्ये? एका बाजूला देशील भाई, एका बाजूला ते नाईक निंबळकर. मी आपल्या राजकारणाच करणार. तरी पण काय लोकांची चर्चा काय? काय माझं राजकारणाचा काय संबंध? बरं, राजकारणाचा संबंध नाही. असू द्या. आतमध्ये लय गर्दी आहे, जायचं कसं करायचं? हा तिकडं जाऊ नाही, तिकडे थोडी गर्दी कमी. या पिंडी कशी घेतली? 10 रुपयाला. महागाई गिरव. पाचला कोण देत आहे? कुठलं गाव? चव्हाणवाडी. हा चव्हाणवाडी. हे 10 रुपये 10 रुपये गेले. काय आता लोकसभा आली, तुमच्या गावात कल कोणाच्या बाजूने जास्त? एका बाजूला धैर्यशील बाई आहेत, एका बाजूला रणजित नाईक निंबाळकर आहेत. म्हणजे तुतारी विरुद्ध कमळ असं एक वातावरण आहे. काय चालू आहे लोकांच्या मनात? आता रात्री आली ती भाजी बोलली, सभा झाली. लोक म्हणलं कल कसं कळायचं आपल्याला? नाही तुम्ही पारावर बसले असता, गप्पा चप्पा होतात. लोक काय करू शकते इलेक्शन मध्ये? तुमचं काय मत? आमचं काय आता काय चालू आहे? दादाकडेच देते लोक. बरेच कल तिकडं आहे ना. बरेच दादा. बर चला असू दे. तुमचं कुठलं गाव? अकोले. अकोले. काय मतदानाचं पहिलंच मतदान असेल? हो पहिलं. कुणाला कळलं पहिलं मतदान कुणाला पार्टी टाकायचं? बघू काय काय ठरवलं का? नाही नाही. काय चर्चा आहे गावात? गावात काय? तुतारी का कमळ? कमळ. कमळ का बरं? कमळ असू शकत. चार सुपार म्हण. बर बर चला असू दे. हो तुमचं सांगाय गाव कुठे? एकच आहे. मत वेगवेगळं आहे ना. काय चालू आहे? काय एका बाजूला तुतारी, एका बाजूला कमळ आहे. कमळ. कमळ. चला दोघं एकाच गावातले. कमळ पॉवरफुल आहे बाबा यांच्या गावात. या पुढं. गाव कुठलं तुमचं? लवळ. काय लवळकरांच्या मनात आहे? एका बाजूला आता रणजित सिंह धैर्यशील भाई आहेत आणि रणजित सिंह नाईक निंबळकर आहेत. दुसरं कमळ आहे. कमळ आमचे. कमळ. गाव कुठलं? लवळ. लवळ. चला असो. या पुढं. पुढं या. ओ कुठलं गाव? गाव कुठलं? लवळच आहे का? तुम्ही ते एकाच गावातली दिसत आहे. काय गावकऱ्यांच्या मनात आहे? आता लोकसभा आली की? लोकसभा आली बरोबर आहे. दादांना करायचं का तिकडं नाईक निंबळकर? धैर्यशील दादांना का नाईक निंबळकर? दादा कसं म्हणायचं? उमेदवार म्हणायचं. ते धैर्यशील दादा काय म्हणतात ना तुमच्या भागात? तुमच्या भागात काय? आमच्या भागातलेच नाही ती, आम्हाला माहितीच नाही ना. बर. आम्ही लवळच आहे. बर. नाही उमेदवार कुठले उमेदवार? ते अकलूजचे इथं. बर. कल आहे कोणाच्या बाजूने? फलटणकरांच्या बाजूने? शरद पवारच्या. शरद पवारच्या बाजूने. शरद पवारच्या बाजूने. का बरं शरद पवार साहेबांकडे एवढा कल आहे? आता काय पवार साहेबांनी जरा भरपूर कामं केली होती पहिल्या काळात, म्हणून कल आहे त्यांच्या बाजूने. तर शेतकऱ्यांसाठी भाजप कसं आहे? शेतकऱ्यांसाठी भाजप चांगला आहे. चांगला आहे. चला या.
कुठलं गाव घेतलं या पुढे कुठलं गाव टिंबुर्णी टिंबुर्णी काय बाजार झाला का नाही आता चालू आहे बाजार चालू करायचं बरं थांबा दोनच मिनटं पेट्रोल महागाय पेट्रोल काय करा महागा बरं काय लोकसभा आली आता तुमच्या बाजूला आली ना एका बाजूला धरेशील दादा आहेत काय धरेशील दादा का भैया काय म्हणतात भैया आणि तिकडे रणजित सिंग नाईक निंबाळकर आहेत कुणाकडे ओढ जास्त आहे लोकांचा भैयाकडे जास्त ओरड आहे सध्या बर कस काय बरं असे हा चर्चा चालू आहे सध्या चर्चा चालू आहे हा बर कसं कसं होईल म्हणजे एकंदरीत कोण निवडून येईल असं वाटतं भैया येते एखाद्या निवडून भैयाच येते हा बरं चला असू द्या या इकडं हो कुठलं गाव गाव कुठलं टिंबुर्णीच आहे काय लोकसभा आली आता बरं लोकांचा कल कोणाच्या बाजून दिसतोय दरेशील भैया का रणजित सिंह नाईक निंबाळकर नाही सांगता येणार तस काय नाही सांगते बरं चला नाही सांगते बघा इकडं असं लागतं बघा आम्हाला लोक आहे ना बाईट देत नाहीत पण हे जे आहेत ना मला वाटतं 70 वर्ष होऊन गेले असत तुमचे 75 आम्हाला बोलायचंय म्हणले असू द्या काय काय बोलायचं नक्की कुठलं गाव आधी सांगा मी लवळच लवळ बरं माढा तालुका काय लोकांच्या मनात काय आहे काय ही जवळचं सीट आहे ती लांबचं सीट आहे असं लोकांच्या मनात अंतराने म्हणताय का अंतराने बर मग इथं गेलं तर बरं आहे एक 10,000 मतांनी येतील असा अंदाज आहे 10,000 मतांनी फक्त जास्त नाही त्यांनी बी लई कामं केलीत ना बर हो बर एकंदरीत शेतकरी भाजपा खुश आहे का खुश आहे शेतकरी पवार साहेबांवर खुश आहे दोघांवर कस काय खुश आहे मग त्यांनी काम न करू द्या पैसे वाटले जरा एवढं दुसरं काय बरं चला असं या बाजूला या आणि 60% मोदी दोस्त वरच हा हा कुठलं गाव एका गावचं लवच आहे अहो पण त्यांचं मत लवळ आहे दोन्ही एकच आहे बरं एकच सांगा तुतारी कमळ एवढंच सांगा जाऊ द्या हा हे बरोबर आहे त्यांचाही नाही त्यांनी तुतारी सांगितलं नाही नाही मग आमचं दुसरं काय ना बरं असू द्या तुमचं गाव सांगतो तुमचं कुठलं आहे उजनी 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 महत्वाचं गाव आहे तुमचं तर काय चालू आहे तिथे काय चालू आहे असं एका बाजूला तुतार आहे एका बाजूला कमळ आहे काय सगळं वरण एकच आहे खेळ आई वरण एकच खेळते सगळं इथं दिशा वेगळी आहे फक्त जनतेला दुसरा काय नाही बघा जिथं काम करेल तिथं ठोकणे बर काय नाही कोणाचा प्रवाह नकून कोणाचा पक्ष नकून काय नको काय केलं सर्वसामान्याला आतापासून तार पडवलंय सगळं हे बसला काय ते बसला काय कुणीच काय केलं नाही फक्त जे काम करेल त्याला मत बाकीचं काय नाही शेतकऱ्यांसाठी कोण चांगलं वाटत कशा शेतकऱ्याचं भाजपने पाकबाजाने केलं शेतकऱ्याचं काय ठेवलं जीएसटी शेतकऱ्याला लावला कापडावर जीएसटी लावला आण खायची पंचायत झाली सगळी काय ठेवले मला सांगा तुम्ही सर्वसामान्य माणसाचा काय सध्याची परिस्थिती भाजपावर रोष आहे म्हणता येईल काय भाजपावर रोष आहे आणि कशाचं भाजप काय भाजप काय कराय त्याने काय केलं 40 रुपयाचं पेट्रोल 100 रुपये नेऊन ठेवलं 450 काय म्हणते सिलेंडर 1,000 रुपये नेऊन ठेवला सर्वसामान्य माणसाने रोगर घेऊन मारायचीच पाळी आणली आहे काय परिस्थिती काय आहे सध्या सध्याची परिस्थिती बघता कशी आहे ती सर्वसामान्य माणसाचं सध्याचं काही अवघड झाली परिस्थिती सध्या जगायचं अवघड आहे खरंच जनतेतनं रोष येईल का निर्माण जनता सगळी हुशार झालेली आहे सांगायची गरज नाही आता जनतेला सांगायची गरज काहीच गरज नाही जनता पूर्ण हुशार आहे जनता हुशार आहे कुठलं गाव गाव कुठलं अकोलं अकोलं काय अकोलकरांच्या मनात चालय फोन आला तर इकडे विचार तुम्ही फोनवर बोला कुठलं गाव अकोलं हा अकोलं दोघं एक बरोबर आले का ना बरोबर झालं बर काय अकोलकरांच्या मनात चालय एकदा दरेशील भाई आहेत इकडे रणजित सिंह नाईक निंबाळकर दरेशील भाईंनी काय केलंय विजय शुगरला सगळ्याच्या बुडवले सगळ्यांना त्याच्यामुळे त्याच काय नाही आता बर असं आहे बर हॅलो आता कमळ चालेल म्हणायचं मग चालेल कमळ कमळ चालेल हा बर चांगलं 70% कमळ चालेल 70% हा ते पैसे बुडवून चांगलं तोंड साता दावा आले होते लेझी सर बर ह्या सुद्धा प्रतिक्रिया खरं तर महत्वाच्या आहेत काय तुमचं कुठलं गाव अकोला बर काय म्हणत आहे आता एका बाजूला धैर्यशील भाई आहेत एका बाजूला रणजित दादा आहेत तिकडचे नाईक निंबळ कमळाला मत कवच बोट आपलं हे झालं नाही बर धैर्यशील भैया धैर्यशील भैया तू तरी आहे काहीतरी पवार साहेब पवार साहेब का बरं पवार साहेबांची ओढ जास्त आहे बऱ्याच लोकांनी पवार साहेबांचं शेतकऱ्याला जर जगवायचं झालं तर तीच माणूस आहे काँग्रेस उद्धव ठाकरे पवार
पण आता पवार साहेब बीजेपी बीजेपी जर आली आता मोदी जर आला तर राणा नाही करावं लागली शेतकऱ्याचं विचारून घे. आता पवार साहेबांकडे दादा नाहीत, बरेचसे नेते मंडळी फुटले, त्याच्यावर बोलत ना ती केव्हा एखाद्या सांगता येत नसत. चला दोन्ही बाजू त्यांनी मांडल्या, दोन्ही बाजू त्यांनी मांडल्या. काय म्हणत हा मी सांगतो संपल्यावर सांगतो. इंदापूर इंदापूर कुठलं टेंभुर्णीच काय लोकसभा आली आता. एका बाजूला धैर्यशील दादा आहेत म्हणजे भैया तुमचे, बरोबर तिकडे रणजित सिंह नाईक निंबाळकर, लोकांचा वोट कुणाकडे? खोल शेवटी भाजप कडेच आहे. बर, मला खासदार साहेबांचं काम कस? बर आहे, बर आहे, चांगलं नाही मानत, बरंच मानायचं, बरंच मानायचं. चला या बाजूने आम्ही इथून येतो, या पूर्ण लयनी म्हणत बसलं. काय गिरायक नाही येऊन बसलो या, काय करायचं गिरायक नाही. हा आता ऊन उन्हात कसं गिरायक असणार, आपण पोटाला काय करायचं मग. बर, काय आता कुठलं गाव कुठलं आहे तुम्ही? लवळच. लवळ कोणाचं पारडं जड आहे तिकडे? तुम्ही मग चालतो सर. आम्ही काय म्हणायचं, आम्ही विचारतो तुम्हाला. हा आम्ही विचारतोय. असं आहे वय तुतारीच आहे. तुतारीच का बरं, तुतारीच असू शकते. काय पाहिलेलं कटाळ झाली ती माणसं जरा. बर बर, तुमचं काय मत आहे? तुतारी. तुतारी. तुतारीकडे गोड जास्त आहे, थोडस शॉर्टकट मध्येच मी घेतो आता. हे तुमचं काय मत आहे? आमचं मत आहे वर मोदी. वर मोदी. गाव कुठलं आहे तुमचं? लवळच. लवळ. तुम्ही पण लवळच आहे? ते तर तुतारी म्हणले मोदीच. तुमच्या गावात किती टक्के होईल? तुम्ही तिघ आहे एकाच गावातले, किती टक्के होईल तुमच्या गावात? तुतारीला किती कमळाला किती अंदाज काय? 50-50. बरं, 50-50%. सगळे खुश, सगळे खुश. चला असू द्या. मावशी कुठलं गाव तुमचं? आम्ही इथलंच आहे. इथलंच आहे. लोकसभा आली आता? आली की. काय एका बाजूला तुतारी एका बाजूला कमळ आहे. एक महिला म्हणून कुणाकडे वोट जास्त वाटते? तुतारीकडच. का बरं तुतारी? आता आमच्या घरचे सगळे त्याच्याकडे म्हणल्यावर तुतारी. घरचे सगळे त्याच्यावरच. बरं बरं. ही भाजप सरकार होतं, भाजप सरकारच्या विषयी महिला म्हणून त्यांचं कामकाज योग्य वाटतंय का? काय आता आम्ही पण नाही त्याच्यात एवढं काही नाही सांगता येणार. सांगता येणार नाही. बर असं. चला एवढी प्रतिक्रिया दिली एवढंच काफी आहे. चला आता मित्रांनो, पुणे सोलापूर हायवेवर जी टेंभुर्णी गाव आहे ना, त्या टेंभुर्णी गावामध्ये मी सध्या आलेलो होतो. माढा लोकसभा मतदारसंघातील खूप महत्त्वाचं गाव आहे आणि साधारण 15,000 लोकसंख्या असलेलं हे गाव आहे. खरं तर टेंभुर्णी ज्यांच्या बाजूने आमदार असं एक चित्र या माढा विधानसभेमध्ये पाहायला मिळतं. परंतु ह्या भागातल्या लोकांचं आता बघितलं तुम्ही की बऱ्याच लोकांनी तुतारी या चिन्हाला पसंती दिली आहे, तर काही लोकांनी कमळ पण सांगितलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये रणजित भैया पुढं जातील या गावामध्ये का धैर्यशील भैया पुढं जातील हे पाहण्यासाठी काही वेळ आपल्याला थांबावं लागेल. तूर्तास मी इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज आणि टाईम्स 9 मराठी न्यूजमार्फत टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर.